तर तिकडे धाराशिव लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वादाची चिन्ह दिसत आहेत. महायुतीमध्ये उमेदवारांची भाऊ गर्दी झालेली आहे. राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदारांचा उमेदवारीवरती दावा आहे. अजित पवारांनी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याचं बिराजदार यांची माहिती आहे. अजित पवारांचे विश्वासू सुरेश बिराजदारांनी या जागेवर आपला दावा सांगितल्यामुळे आगामी काळामध्ये या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची चिन्ह आहेत. महायुतीमध्ये कुणालाही उमेदवारी देऊ द्या, जे चर्चेत आहेत जे चर्चेत नाही कुणालाही दिलं तरी सुरेश बिराजदार आमची राष्ट्रवादीची पूर्ण टीम ताकदीनं उतरणार आणि महायुतीचा उमेदवार निवडणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.